सर वाईल्डलाईफ बोर्डाची मीटिंग झाली, तिथून जो वाईल्डलाईफ बोर्डाचे जायते आमच्या प्रकल्पाचे डिस्कशन झाले असा. परत एकदा स्टेट वाईल्डलाईफ बोर्डची मीटिंग आम्ही ठरलेली असा, मुख्यमंत्री तिथे चेअरमन असा, की दर महिन्यात आम्ही वाईल्डलाईफ स्टेट वाईल्डलाईफ बोर्ड आणि एव्हरी ऑल्टरनेट मंथ आम्ही स्टेट वाईल्डलाईफ बोर्डची मीटिंग घेऊची ठरलेल्या. लहान लहान गोष्टी असतात, ते लहान लहान गोष्टी परत एकदा वेगळ्या तऱ्हेन हिंटरलँड टुरिझम म्हणजे फॉरेस्ट एरियाज आणि वाईल्डलाईफ सँच्युरीचे भितर जे ऍक्टिव्हिटीज जातल्यो ते GFDCच्या माध्यमातल्या करपाचे ठरलेले असा. कालच्या मिटिंगेन दोन प्रपोजल जे चेअरमनशिप मुख्यमंत्रीकडे असा ते जे आम्ही पास केले, ते म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ सुर्ला प्लॅटो इन 70 तालुका इन परिये कॉन्स्टिट्युन्सी आणि दुसरे मॉलेम, आणि हे एक्झिस्टिंग एरिया वेगळ्या तऱ्हेन डेव्हलप करून लोकांक कम्युनिटी लोकल कम्युनिटीक त्याचा बेनिफिट गाव जाय. फॉरेस्ट ॲक्टात लोकल कम्युनिटीक एम्पावर करपाचे हे एक कंडिशन असा, आणि लोकल कम्युनिटीक एम्पावर करपाक आम्ही फुडें सरल्या. GFDCचे जे जे किती प्रपोजल्स आहात, वॉटरफॉल सर्किट ज्या ह्यो सगळ्या गोष्टी कसे फुडें व्हरतले हेजेर सगळे चर्चा काल झालेली असा. आणि आमचे बोर्ड मेंबर्स थोडे असा जे पर्यावरण प्रेमी असा, ते ह्या तऱ्हेचे इको टुरिझम ॲक्टिव्हिटी ना, फॉरेस्टचे वेगळे ॲक्टिव्हिटी ना, ह्यो सगळ्या गोष्टी आता बर्ड ॲटलसाचो पहिलं प्रणय म्हणून आहात, त्यांनी आमकां ते जे इनॉग्रेशन आम्ही रिलीज केले. हे बर्ड ॲटलस म्हणजे किती, रिअल टायमार आमकां जाय की आमकां इन्फॉर्मेशन कशी आम्ही को रिलेट करू शकता, की हे मायग्रेटरी बर्ड्स आमकां खंय दिसू शकता, ह्यो सगळे सर्किट्स अँड वॉकिंग बर्डिंग ट्रेल्स हे सगळे डेव्हलप करपाक आम्ही घेतलेले असा. आणि आमकां करपाक जाय ह्यो आता दोन प्रोजेक्ट्स जे GFDC घेतले, एक म्हणजे सुर्लाचो आणि मॉलेचो प्रोजेक्ट, म्हाका दिसता हेचो भरपूर फायदो जातलो. वेगवेगळ्या लोकांकडे आणि बरे एजन्सीकडे आणि हॉटेलाकडे बी टायअप केल्यात विथ अलॉंग विथ GFDC, आम्ही बरे असे सजेशन बी आशिल्ले बोर्डात, आणि ह्यो सजेशन घेऊन आमकां फुडें वचूंक जाय. आयज सुंदर असे आमचो जो भितरलो वाईल्डलायफाचो भितरलो एरिया जो आहा हेचो पूर्णपणे आम्ही कसे उपयोग करू शकता. बी फार्मिंग पासून वेगवेगळे गोष्टी जे किती आयज देशाचे प्रधानमंत्री म्हणतात की आम्ही सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या मॉडेलाचे आम्ही इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज फॉरेस्टातल्या आम्ही कसे जनरेट करू शकता, आणि त्याचप्रमाणे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज जनरेट कसे करू शकता ते त्या परिसराच्या लोकांक फायदो जाऊक जाय. फॉरेस्ट म्हणल्यार बेश्टे गेट घालून बंद दवरपाचो हो विषय न्हू, ते लोकांक भितर वचून कसे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आम्ही करून देऊ शकता, पर्यावरण कसे राखू शकता, फॉरेस्ट कसे राखू शकता, हेजेर बी खूप चर्चा झाल्या. आणि असेच फुडें वचूंक जाय, आणि नवे पॉलिसीज असे येऊपची अशी शक्यता म्हाका दिसता. आणि जे वेगळ्या तऱ्हेन की आम्ही प्रोग्रेसिव्हली कसे आम्ही डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीज फॉरेस्ट एरियाच्या भितर आम्ही कसे घेऊ शकता. डेव्हलपमेंट म्हणजे कसे आम्ही एनवायरमेंट फ्रेंडली आणि तसे लाईक बी फार्मिंग, हे बी फार्मिंग तुम्ही स्वतः करू शकता, कम्युनिटीक इन्वॉल्व करून वेगळ्या तऱ्हेचे ऑर्गेनिक बी फार्मिंग आम्ही करू शकता. वेगळे तऱ्हेचे ॲक्टिव्हिटीज जे आयज स्लोली स्लोली मॉडिफाय जाऊन फुडें येता, ह्यो सगळ्यो गोष्टी आमकां फुडें व्हरूंक जाय. सामान्य जनता ज्यो आहा जेका थंयच्या परिसरांतले वायल्डलायफ सँच्युरीच्या परिसरांत एका कशे आमी इकॉनॉमिकली स्ट्रेंथन करू शकता ह्याच फॉरेस्टाचो उपयोग करून, हेजेर चर्चा झाल्या आणि हे फुडें व्हरपाची गरज आहा आणि व्हरतले आम्ही. आणि म्हाका दिसता की आमचो जो प्लॅन असा फुडले 3 वर्सांचो खूप प्रमाणे लोकांक आकर्षित करतले टू कम टू विजिट दीज फॉरेस्ट एरियाज अँड विदिन द वाईल्डलाईफ सँच्युरी. सर इवन तमनार प्रोजेक्टाचे म्हाका दिसता काल हे झाला न्हू चर्चा झाल्या, मुख्यमंत्री ऑलरेडी त्याचे ट्विट केले की हे प्रोसेस आहे.